كلا 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 नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र अनिल पाटील आणि या ठिकाणी शेतामध्ये काम सुरू असताना या ठिकाणी एक साप दिसलेला आहे. बघू शकता या ठिकाणी साप आहे तो. आणि मित्रांनो, या ठिकाणी हा साप कुत्र्याला दिसलेला आहे. कुत्र्यानेच बघितलं ना. तर मित्रांनो, आता इथून कुत्र्याने साईडला घेतलेला आहे. दाखवतो मित्रांनो तुम्हाला कुत्रे, त्या साईडला कुत्रे आहेत बघा. या दोन कुत्र्याने हा साप बघितला होता आणि सापावरती धावून जात होते आणि त्या मालकाने ती कुत्र्याने साईडला घेतली. तिथून हा साप आता इथून इथे जाऊन बसलेला आहे. बघू शकता हा एक नाग जातीचा साप आहे. इंडियन स्पेक्टिकल कोबरा इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये भारतीय नाग. तर मित्रांनो, शेतामध्ये आहे आणि शेतामध्ये मित्रांनो हा साप त्याच्या वसतिगृहामध्येच आहे. तिथे मित्रांनो उंदीर असतात, त्या ठिकाणी साप असतात. त्यामुळे मित्रांनो आता इथून आपल्याला त्याला मूळ आदिवास असतो म्हणजे जंगलामध्ये सोडायचं आहे. फुगले बाबा दिवस बघू शकता मित्रांनो किती अग्रेसिव्ह झालाय हा. खूप राग आलेला आहे मित्रांनो त्याला. त्याचा सांगत आहे की माझ्यापासून लांब व्हा, अन्यथा मी तुम्हाला चावू शकतोय, माझ्यापासून तुम्हाला धोका आहे. तर पण मित्रांनो काय करूया, त्याला इथून बाहेर घेऊया, पॅक करूया आणि त्याला त्याच्या आदिवासात मुक्त करूया. नाही तिथंच जाणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊन सुटशील रे. कोणते मागे नाही, पहिल्या जागेवर येते. इकडे इकडे तोंड आहे, इकडे तोंड आहे माझ्याकडे. आले बघ मागे खराब ते. काय म्हणता येत काय म्हणता काय हो. कुत्र्याला तर चावला असता का नाही. आहो ते पट्टा निघाला ते काय चांगलं चावला असता कुत्र्याला. राग आला किती बघितलं त्याला. राग मी त्याला घुमविला. आता तर म्हणजे मी कुत्र्या अंग तिथं गेलो लगेच वडला त्याला साईडला. तुला पाहिजे बाकी परत काय करूया. त्याला खूप राग आलाय, आधी त्याला पॅक करूया. चालेल
नाही आम्ही आता पकडला पण एक चुकी मोठी झाली असती कुत्र्याला बांधलं होतं आणि त्याच्या गळ्यातून पट्टा अचानक सुटला आणि कुत्रं डायरेक्ट सापावरती गेलं थोडे साप चावला असतं त्याला पण मी सापाला मागं वडलो आणि कुत्र्याला साईडला घेतलं आणि अशा प्रकारचं काम तुम्ही करू नका जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो मित्रांनो हे सर्पमित्राचे काम आहे त्यांच्याजवळील सर्पमित्रांना किंवा फॉरेस्टमध्ये कॉल करून बोलू शकतो आणि काय करूया त्याला आता थोड्याच वेळात त्याच्या आदिवासात सोडून द्या मित्रांनो या ठिकाणी शेड आहे आणि त्यांना इथं रोज साप दिसत होता त्यामुळे आणि मित्रांनो आता हा साप त्याच्या आदिवासातच आहे पण मित्रांनो भीतीपोटी आपण त्या सापाला इथून दुसरीकडे म्हणजे जिथे मानव वस्ती कमी आहे त्या ठिकाणी त्याला नेऊन सोडणार आहे बघू शकताय